विद्यार्थी मित्रांनो नमस्कार। संस्कृत NR चॅनल मध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत आहे। आजच्या व्हिडिओ मध्ये आपण संख्यावाचक दोन चा विचार करणार आहोत। या आधीच्या व्हिडिओ मध्ये संख्यावाचक एक ची उदाहरणे आपण सविस्तर पाहिली होती। आता आपण पाहणार आहोत संख्यावाचक दोन। तर संख्यावाचक दोन हा शब्द संस्कृतामध्ये तिन्ही लिंगी वेगळा चालतो आणि फक्त द्विवचनामध्येच चालतो। इकडे बघा, पुल्लिंगामध्ये देव शब्दाचं द्विवचनाच्या विभक्त्या जर तुम्ही पाहिल्या तर तुमच्या लक्षात येईल देव द्वौ प्रथमा, देवौ द्वौ द्वितीया द्विवचनाचे, देवाभ्याम द्वाभ्याम तृतीया, देवाभ्याम द्वाभ्याम चतुर्थी, देवाभ्याम द्वाभ्याम पंचमी, देवयोः द्वयोः षष्ठी आणि देवयोः द्वयोः सप्तमी। त्याचप्रमाणे स्त्रीलिंगी रूप मालास प्रमाणे चालतील। मालाचं द्विवचन माले द्वे प्रथमा द्विवचन, माले द्वे द्वितीया द्विवचन, फक्त द्विवचनाचे रूप बघा, मालाभ्याम द्वाभ्याम, मालाभ्याम द्वाभ्याम, मालाभ्याम द्वाभ्याम, मालयोः मालयोः म्हणजे द्वयोः द्वयोः। नपुसक लिंगामध्ये वनचं द्विवचन बघा, वने द्वे वने द्वे, वनाभ्याम वनाभ्याम वनाभ्याम, द्वाभ्याम द्वाभ्याम द्वाभ्याम, वनयोः वनयोः द्वयोः द्वयोः म्हणजे पाठ करायला सोपं जाईल। अशा प्रकारे जर कंसाच्या बाहेर दंतव असेल आणि कंसात दोन असेल तर द्वौ दंतव पुल्लिंग, कंसामध्ये दोन बाहेर लते असेल द्वे लते, कंसात दोन आणि बाहेर मित्रे असेल तर द्वे। अशा प्रकारे पुल्लिंगात द्वौ दंतव, स्त्रीलिंगामध्ये द्वे लते आणि नपुसक लिंगामध्ये द्वे मित्रे। बाकीच्या ज्या विभक्त्या आहेत त्या सारख्याच आहेत। कुठल्याही एकाचं पाठ करा म्हणजे द्वितीयाचा एक पाठ करा द्वौ द्वे द्वे आणि बाकी सगळं सारखंच आहे। म्हणजे पुल्लिंगाचं जरी तुम्ही पाठ केलं द्वौ द्वौ तर बाकीचं सगळं सारखंच आहे, फक्त द्वौ द्वे द्वे त्यानंतर द्वौ द्वे द्वे बाकीचं सगळं सारखं लक्षात आलं असेल। आता बघा, दोन मित्राभ्याम संघर्ष अभवत तर उत्तर होईल द्वाभ्याम मित्राभ्याम, कारण तृतीयाचं द्विवचन आहे। त्याचप्रमाणे दोन मित्रयोः विवादम अभवत असं असेल तर उत्तर आहे द्वयोः, कारण मित्रयोः सप्तमीचं द्विवचन आहे, ते तुमच्या लक्षात येत असेल। अशा प्रकारे उत्तरपदामध्ये जी विभक्ती असेल त्या विभक्तीनुसार लिहायचं आहे। मी दोन मित्रांना म्हणालो असं असेल तर अहम दोन इकडे मित्रे अवदम नपुसक लिंगी, तर इथं काय होईल अहम द्वे मित्रे अवदम, मी दोन मित्रांना म्हणालो नपुसक लिंगी द्वितीया द्विवचन। त्याचप्रमाणे मी दोन ग्रंथांना वाचले अर्थात ग्रंथ वाचले तर द्वितीयामध्ये अहम दोन ग्रंथ अपठन, ग्रंथ वाचल्यामुळे काय होईल द्वौ, उत्तर अहम द्वौ ग्रंथ अपठन, मी दोन ग्रंथांना वाचले किंवा मी दोन ग्रंथ वाचले, लक्षात येत असेल। आता गज म्हणजे हत्ती बघा, द्वौ गजव दोन हत्ती, द्वौ गजव दोन हत्तींना द्वितीया द्विवचन, द्वाभ्याम गजाभ्याम तृतीया द्विवचन, दोन हत्तींनी द्वाभ्याम गजाभ्याम दोन हत्तींसाठी, द्वाभ्याम गजाभ्याम दोन हत्तींवरून पंचमी, द्वयोः गजयोः षष्ठी दोन हत्तींचाचीचे आणि द्वयोः गजयोः दोन हत्तींवर दोन हत्तींमध्ये, म्हणजे उत्तर पदामध्ये जी विभक्ती असेल ती जिकडे लिहायची, लिंग तर पुल्लिंगच आहे। त्याचप्रमाणे स्त्रीलिंगामध्ये बघा द्वे लते दोन वेली, द्वे लते दोन वेलींना द्वितीया द्विवचन, द्वाभ्याम लताभ्याम दोन वेलींनी, द्वाभ्याम लताभ्याम दोन वेलीं करिता आणि द्वाभ्याम लताभ्याम दोन वेलींपासून पंचमी, द्वयोः लतयोः दोन वेलींचाचीचे षष्ठी आणि द्वयोः लतयोः दोन वेलींवर दोन वेलींमध्ये दोन वेलींच्या ठिकाणी असं। त्याचप्रमाणे इथे बघा नपुसक लिंगामध्ये द्वे मित्रे द्वाभ्याम मित्राभ्याम द्वाभ्याम मित्राभ्याम द्वाभ्याम मित्राभ्याम द्वयोः मित्रयोः द्वयोः मित्रयोः, म्हणजे उत्तर पदाची जी विभक्ती आणि लिंग आहे त्याप्रमाणे हे रूप लिहायचे आहे। आता बघा, दोन वेलींवर दोन फुलं उमलले तर दोन लतयोः दोन पुष्पे आगते, इथे उत्तर होईल द्वयोः लतयोः, कारण ते सप्तमीचं द्विवचन आहे आणि द्वे पुष्पे आगते, पुष्पे प्रथमाचं द्विवचन असल्यामुळे इथे होईल लतयो असल्यामुळे द्वयोः लतयोः आणि या ठिकाणी पुष्पे असल्यामुळे द्वे पुष्पे आगते, दोन वेलींवर दोन फुलं आले असा अर्थ होईल।